अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस अलर्ट झाले आहेत. सायन्स कोर मैदान समोरील लागत असलेल्या नॉनव्हेजच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन जेवण करण्याकरता नागरिक येतात. तेथे मोठ्या प्रमाणात जमाव होत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या उद्देशाने शहर वाहतूक शाखेच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी गाड्यांवर कारवाई करण्यात आली. तसंच येथे जमावही होऊ नये असेही निर्देश देण्यात आले. शहरामध्ये एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जमाव जमून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत. या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी सायन्स कोर मैदान समोरील नॉनव्हेजच्या हातगाड्यांवर वाहतूक शाखा पश्चिमच्या वतीने कारवाई करण्यात आली. सायन्स कोर मैदान समोर लागत असलेल्या नॉनव्हेजच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन जेवण करण्याकरता नागरिक येतात. तेथे मोठ्या प्रमाणात जमाव होत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या उद्देशाने शहर वाहतूक शाखेनं ही कारवाई केली. जास्त प्रमाणात गाड्यांवर गर्दी होऊ देऊ नये असे निर्देशही गाडी चालकांना देण्यात आले आहेत. ती परिस्थिती बघतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या गोष्टीतून हल्ले होऊन मोठमोठ्या गंभीर घटना घडत आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर दारू पिण्याच्या कारणावरनं तसेच दारू पिऊन झाल्यानंतर मित्रामित्रांमध्ये भांडणं होऊन असे होतात. तर ह्या सगळ्या घटना आणि आज आपण इथे सायन्स कोर मैदानसमोरील रस्त्यावर लागलेल्या हातगाड्या ह्या सर्व नॉनव्हेजच्या असून यावर 80% लोक हे दारू पिऊन येतात आणि या ठिकाणी दारू पिऊन आलेल्या याच्यातून भांडणं होऊन कोणत्याही मोठ्या स्वरूपाच्या गंभीर घटना घडू नये आणि त्यातून कुठलीही अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या माध्यमातून आज शहर वाहतूक शाखा पश्चिम या तर्फे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या सर्व गाड्यांवर अंदाजे 5 ते 6 गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. इथे लागणाऱ्या सर्व आणि यांना वॉर्निंगसुद्धा देण्यात येत आहे की या ठिकाणी अशा कुठल्याही गाड्या लावण्यात येणार नाही आणि ह्या सर्वांना 22 तारखेला माननीय न्यायालयात दंड भरणे कामी पाठवण्यात येते. हो, प्रत्येक दुकानातून आपण त्यांचे जे काही साहित्य 2 स्टूल म्हणा किंवा जे दुसरं साहित्य आहे ते सर्व साहित्य आपण जप्त करून त्यांना 22 तारखेला सकाळी 11 वाजता शहर वाहतूक शाखा पश्चिम येथे बोलावून त्यांना इस्तेगाशा सहित माननीय न्यायालयात पाठवण्यात येईल. काय अहवाल करा या माध्यमातून? रस्त्यावर हातगाड्या लावून ते वाहतुकीस अडथळा, कारण आम्ही ज्यावेळेस इथे आलो तर जवळपास पूर्ण रस्ता व्यापलेला होता, कारण हातगाड्यावर खायला आलेले लोक यांच्याकडे पार्किंग कुठल्याही प्रकारची नसतं आणि ह्या गाड्यासुद्धा रस्त्यावर अवैध आहेत आणि त्यांच्यासमोर लागणाऱ्या मोटरसायकल 4-व्हीलर ह्यासुद्धा पूर्ण वाहतुकीस अडथळा करून यातून मोठा अपघात घडू शकतं करिता आपण यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा वाहतुकीस रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या जे कलम आहे कलम 102 त्याप्रमाणे आपण कारवाई करण्यात येते. वाहतूक शाखा पश्चिमच्या पोलीस निरीक्षका रीता उईके यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.